वेलकम टू फोनिक्स स्टडीज द फ्रेंड। अपन हा वीडियो में असा एक टेक्निकल कैंडलस्टिक्स पैटर्न अपन स्टडी करना है, ज्यादा पन त्या टाइप का फॉर्मेशन तैयार होना, मत को टाइम फ्रेमला होना है, कुठे एक्जैक्टली व्हायला पाहिजे, तर ऑल गोष्टी अपन वीडियोला चेकआउट कराया। तर वीडियोला रिक्वेस्ट है, वीडियोला लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर जरूर चॅनलला सब्सक्राइब करून नोटिफिकेशन आयकॉनला पण क्लिक करा। तो चला तर अपन स्टार्ट करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा अपन स्टडी करूया की कोणता तो टेक्निकल पॅटर्न असणार आहे। जर का अपन पॅटर्नवरती जायच्या आधी, जर का सपोज मी याच्यामध्ये कॅन्डल ड्रॉ करतो ग्रीन कलर में, सपोज जर का कैंडल आली, आता हे जर का अपन चेकआउट केलं ह्या कैंडलला, तर ह्या कैंडलला अपन बोलू शकतो कि ओपन कैंडलचा झाला असणार, इथे क्लोजिंग झाला असेल टॉपला, आणि हा जो लो है, ओके वीक जे है लोअर शैडो एकदम मोटी पाहिजे, ऑलमोस्ट ज्याची बॉडी असणार आहे तर त्या बॉडीचा दोन पट किंवा चार पट, 2x 3x किंवा 4x जेवढा पण मोठा असणार आहे वीक डाउन साइडला, व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी असते की त्यानंतर मार्केट काय करणार आहे, ऑलमोस्ट टॉपला जायचा प्लॅन करते। त्याच्यामध्ये एंट्री कशी घ्यायची, तर एंट्री जी असणार आहे ती आपण कॅन्डलच्या क्लोजिंगला घेऊ शकतो, आणि स्टॉप लॉस जो असणार आहे तो जो वीक असणार आहे वीक, त्या वीकच्या थोडासा खाली आपण SL प्लेस करू शकतो। हे झालं फॉर लॉन्ग पोझिशनसाठी। शॉर्ट पोझिशनमध्ये काय व्हायला पाहिजे की शॉर्ट पोझिशनमध्ये तुम्हाला टॉपला मोठीच्या मोठी काय बनली पाहिजे, वीक बनली पाहिजे, आणि त्याची जी बॉडी असणार आहे ती बॉडी असणार आहे रेडमध्ये, आणि रेडचं रिझन आहे की ओपन वरती झालं आहे, क्लोज खाली आला, म्हणजे याच्यामध्ये हेवीली काय झालं आहे सेलिंग झालं आहे। आणि जनरली एंट्री जी असते ती एंट्री आपण कॅन्डलच्या क्लोजिंगला घेऊ शकतो आहे फॉर शॉर्टसाठी, सेलिंग करू शकताय, आणि स्टॉप लॉस जो असणार आहे हा कॅन्डलचा काय असणार आहे, लो तुमचा, हाय जो असणार आहे हा तुमचा SL असणार आहे, हाय किंवा हायच्या वरती। आता हे जे दोन पॅटर्न आपण स्टडी केले, सपोज जर का तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करत असाल तर जनरली इंट्राडेमध्ये आपण 5 मिनिटाचा टाइम फ्रेम यूज करणार, आणि जर का तुम्ही पोझिशन ट्रेड करत असाल इंट्राडेमध्ये देन तुम्ही 15 मिनिटला पण त्याला वर्कआउट करू शकताय, किंवा जर का तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करत असेल तर डेफिनेटली त्याला डेलीवरती वर्कआउट करा। आता ह्याच्यामध्ये जे तुम्हाला ॲक्युरसी असणार आहे ती ॲक्युरसी कुठं पण भेटणार नाही आहे। पहिल्यांदा सांगतो मी की ह्याची जी ॲक्युरसी असणार आहे, सपोज मार्केट जे मुवमेंटम करतं आहे ते मार्केट अशा नेचरमध्ये मुवमेंटम करतं, आता मार्केटचा हा असणार आपला रेझिस्टन्स, हा असणार आपला सपोर्ट। जर का सपोर्टच्या जवळ, ओके ऑलवेज रिमेंबर, सपोर्टच्या जवळ जर का तुम्हाला असा शेप जर का दिसला ज्याच्यामध्ये तुम्हाला एक हॅमर टाईप शेप जर का दिसला सपोर्टच्या जवळ दिसला, तर हे जी ॲक्युरसी जी असणार आहे ते ऑलमोस्ट सगळ्यात जास्त ॲक्युरसी असणार, देन मार्केट याच्यामध्ये अपसाईडला मोमेंटम करू शकतो आहे। देन त्यानंतर सपोज रेझिस्टन्सचा जो शेप आहे, ओके रेझिस्टन्सचा जो एरिया आहे, रेझिस्टन्सच्या एरियामध्ये तुम्हाला कसा शेप दिसायला पाहिजे, रेझिस्टन्सच्या जवळ तुम्हाला दिसायला पाहिजे शूटिंग स्टार टाइप ऑफ पॅटर्न, म्हणजे त्याच्यामध्ये वीक जी आहे ती वीक टॉपला पाहिजे आणि रेडची बॉडी खालती पाहिजे। ओके जर का हे दिसला तर प्रोबॅबिलिटी जास्त की मार्केट कोणी कडू शकते, डाऊन साईडला येऊ शकते किंवा साईडवे किंवा डाऊन साईडला येऊ शकते। आता आपण चेकआउट करूया की हे फॉर्मेशन एक्झॅक्टली कुठं कुठं तयार झाले होते। ओके आता आपण आलो आहे बँक निफ्टीमध्ये। आता हे जे सेटअप आहे ते सेटअप कशाप्रकारे बनायला पाहिजे, सेटअप बनायला पाहिजे हा आपला रेझिस्टन्स असणार, हा असणार आपला सपोर्ट असणार। आता मी आलो आहे 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती, तुम्ही इंट्राडे करत असाल तर जनरली 5 मिनिटाचा टाईम फ्रेम बेस्ट असतं, त्यानंतर थोडंसं पोझिशनमध्ये जात असाल तर 15 मिनिटाचा पण टाईम फ्रेम काय वाईट नाही आहे। तर 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती किंवा 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जर का त्या टाईपचा शेप जर का तुम्हाला दिसला देन त्याच्यामध्ये चांगली एंट्री होऊ शकते। सपोज हेवी फॉल आला आहे आणि फॉल आला जोरात, जोरात फॉल आल्यानंतर सपोर्ट झोनपर्यंत जर का तुम्हाला एक टाईप ऑफ हॅमर टाईप जर का शेप जर का तुम्हाला त्यामध्ये दिसला, ओके म्हणजे सपोर्ट झोनपाशी मार्केट आलं आणि मार्केटमध्ये जर का सपोर्ट झोनपाशी जर का असा हातोडासा का शेप दिसला देन प्रोबॅबिलिटी मार्केट अपसाईडला जाऊ शकते। आणि सपोज मार्केट जोरात असं वरती गेला अपसाईडला आणि रेझिस्टन्सपाशी तुम्हाला कुठला पण असा शेप दिसला शूटिंग स्टार टाईप, त्यानंतर मार्केट प्रोबॅबिलिटी साईडवे किंवा डाऊन साईडला येऊ शकते। ओके आता याच्यामध्ये जर का आपण चेकआउट करायला गेलो तर इथं बघू शकता की मार्केटमध्ये हेवी सेल ऑफ आला, सेल ऑफ आल्यानंतर मार्केटमध्ये डाऊन साईडला काय बनले, वीक बनले, अगेन हे रेड बॉडी होती थोडीशी ग्रीन बॉडी असती, देन ह्याच्यावरती आपण क्लोजिंगला एंट्री घेतली असती, अगेन ते कुठे गेलं, अगेन ते गेलं आहे टॉपला। आता त्यानंतर सपोज आपण चेकआउट केलं रेझिस्टन्सपाशी, ओके आता इथं जर का आपण चेकआउट केलं ऑलमोस्ट परफेक्ट एक्झाम्पल आहे, ह्याच्यामध्ये जर का चेकआउट केलं तर ऑलमोस्ट मार्केट वरती गेलं आणि टॉपला गेल्यानंतर तुम्हाला शेप कुठला दिसतो आहे, ऑलमोस्ट शूटिंग स्टार टाईप ऑफ शेप दिसतो आहे। आणि जसं की ह्याच्या लोच्या खाली आपण काय करणार, क्लोजिंगला आपण सेल करू शकतो, हा आपला SL असणार, ऑलमोस्ट 1:2 जास्त याच्यामध्ये टार्गेट अचीव आहे। अगेन हिथं बघितलं तर हिथंपर्यंत मार्केट गेलंच नाही आहे, मार्केट परत साईडवे येऊन परत मार्केट डाऊनच गेलं आहे। तर जी ॲक्युरसी जी आहे ती ॲक्युरसी जर का बघायला गेला तर मोर दॅन 70% जास्त ह्या
पैटर्न की ऐक्युरसी है। फक्त लॉजिक समझून घ्या, कुठपन बनला तर ते कधी कधी वर्क करना नहीं है। ओके, कभी वर्क करना है ज्यावेळी अशी मोटी मुवमेंट येणार, मोटी मार्केट मे मोमेंटम आली, मार्केट रेजिस्टन्स जवळ गेला, जर का तुम्हारा टाइप ऑफ शूटिंग स्टार टाइप ऑफ पैटर्न जर का दिसला देन क्लोजिंग आसपास अपन एंट्री घ्यायची, हा आपला एस एल असणार, आणि ह्याच्यामध्ये जर का चेकआउट केला तर मोठे टार्गेट तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला भेटतील। देन अगेन जर का आपण चेकआउट करायला गेलो सिमिलर कंडिशन, अगेन हिथं चेकआउट करूया की मोठा डाऊनफॉल आला आणि डाऊनफॉलला सपोर्टच्या जवळ ह्याच्यामध्ये फक्त ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आला, रेड बॉडी होती, ग्रीन बॉडी असती तर डेफिनेटली अगेन त्यामध्ये टार्गेट पण आला असतं, पण हिथं पण तुम्हाला काय वाईट नाही आहे, इथं तुमचा एस एल होता। अगेन ह्याच्यानंतर बघू शकता मार्केट अगेन अपसाईडला कंटिन्यू केले रॅली। ओके, अगेन चेकआउट करूया आपण सिमिलर कंडिशन, इथं बघू शकता परफेक्ट एक्झाम्पल, अगेन डाऊन, मोठा डाऊन यायला पाहिजे, सपोर्टच्या जवळ तुम्हाला हा शेप दिसला ज्यामध्ये वीक मोठी आहे बॉडी छोटी आहे, देन ह्याच्यामध्ये अगेन अपसाईडला मार्केट गेलं होतं, त्यानंतर मार्केटच क्लोज झालं, त्यानंतर अगेन सेम टू सेम शेप तुम्ही कोणत्या पण चार्टवरती, कोणत्या पण स्टॉकवरती, स्क्रिप्टवरती अप्लाय करू शकता। सपोज आपण घेऊया टी सी एसचा स्टॉक, आता आपण आलो आहे टी सी एसच्या स्क्रिप्टवरती, टी सी एसचा स्क्रिप्ट जर का आपण चेकआउट केला तर ह्याच्यामध्ये बघू शकता मार्केटमध्ये हेवी फॉल आलं, फॉल आल्यानंतर सपोर्टच्या जवळ अगेन हातोडासारखा शेप बनला, त्यानंतर क्लोजिंगला एंट्री, हा आपला स्टॉप लॉस, देन ह्याच्यामध्ये बघू शकता ह्याच्यामध्ये मोठे टार्गेट तुम्हाला ह्याच्यामध्ये अपसाईडला भेटलेत। तर हे सिंपल सिंपल गोष्टी जर की तुम्ही वर्किंग केला देन डेफिनेटली आपण त्याच्यामध्ये चांगले प्रॉफिट करू शकतो आहे, बट कंडिशन काय आहे की तो जो हातोडा जो शेप होता हा सपोर्टला बनायला पाहिजे, कसं बनायला पाहिजे, हेवी फॉलमध्ये जर बनायला पाहिजे। ओके, सपोज साईडवे आलं आणि अगेन फॉल आलं तर ह्याच्यामध्ये जास्त ॲक्युरसी नाही भेटणार, बट हेवी फॉलमध्ये जर का तसा शेप दिसला देन त्याच्यामध्ये एक चांगली प्रॉबॅबिलिटी अपसाईडला राहू शकते, जेवढंही मोठी वीक असणार तेवढे मोठे त्यामध्ये टार्गेट प्रॉबॅबिलिटी राहू शकतील। अगेन सेम टू सेम रेझिस्टन्सच्या जवळ, सपोज असं मार्केट वरती गेलं स्ट्रेट डायरेक्शनमध्ये रेझिस्टन्सच्या जवळ गेला आणि असा जर का शेप जर का तुम्हाला दिसला, शूटिंग स्टार टाइप शेप जर का दिसला देन त्याच्यामध्ये पण डाऊन साईडला मोमेंटम मार्केट क्रिएट करू शकते, थोडंसं मार्केट साईडवेज होऊ शकते, पण अगेन मार्केट कोणीकडील डाऊन साईड येईल, ह्याच्यामध्ये स्टॉप लॉस तुमचा असणार आहे, हायच्या वरती तुमचा एस एल असू शकतो आहे। आता हे जे शेप आहेत ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ॲक्युरसी आहे ट्रेडिंगमध्ये, तसं डायरेक्टली तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड करायच्या ऐवजी तुम्ही काय करू शकता, ह्याला पहिला पेपर ट्रेड करा, ह्याचा प्रॉपर स्टडी करा, देन तुम्ही ह्याच्यामध्ये अप्लाय करा लाईव्ह मार्केटमध्ये, देन तुम्हाला डेफिनेटली त्यामध्ये प्रॉफिट होऊ शकतो। जर का तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडले असेल, कंटेंट कळाला असेल, समजला असेल तर डेफिनेटली लाईक करू शकता, शेअर करू शकता व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।